साधी सोपी मसाल्याची वांग्याची भाजी करणार आहोत आपण. पहिल्यांदा मी वांगे धुवून चिरून घेतलेत, चांगले पाण्यामध्ये ठेवलेत म्हणजे ते काळे पडत नाहीत. त्याच्यासाठी लागणारा कांदा घेतला बारीक चिरून, कोथिंबीर घेतली, हळद आहे, मिरची, मसाला, शेंगदाण्याचा कुट्टा आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपण ह्याच्यात मिक्स करणार आहे, ही कोथिंबीर मिक्स करणार आहे सगळं कांद्यामध्ये. एक चमचा हळद टाकणार आहे. तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तिखट चवीनुसार टाकायचं. मी आता 2 चमचे टाकले छोटाले. आणि हा मसाला आहे, हा तिखट नाही गरम मसाला आहे, म्हणजे मी हा 1.5 चमचा टाकते. आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. हे सगळं एकत्र कालून घ्यायचं. मग त्याच्यात हा कुट्टा टाकायचा, 2 चमचे कुट्टा घेतलेला आहे मी. सगळं एकत्र करून वांग्यामध्ये भरायचं आहे. असा आपला मसाला तयार झाला. आता हे वांगं घेतलं मी, वांग्यामध्ये मसाला भरणार आहे, चांगला भरायचा. आणि सगळे वांगे असे भरून ठेवायचे मसाल्याचे. हे वांगे मी असे भरून ठेवू राहिले. मग हे असे वांगे भरून ठेवलेत आपण. आता हे आपण तेलामध्ये परतून घ्यायचे, चांगले भाजी करायला टाकायची शिजायला. मी असे 2 चमचे तेल घेतले कढईत, गॅस पेटवते. मी तेल गरम झालं, त्याच्यात मोहरी टाकते तडतडून. छान कढीपत्ता टाकला, 1 चमचा लसूण बारीक करून घेतलेला आहे मी, याच्यात टाकणार आहे तेलामध्ये. आणि चांगलं लागून द्यायचं लसूण. मग वांगे टाकून द्यायची तेलामध्ये. झालं की थोड्या वेळ वाफेवर अशी छान दमावर होऊन द्यायचे. अशा प्रकारे दमावर वांगे चांगले झाले. आता मी त्याच्यात थोडं पाणी टाकणार म्हणजे पटकन छान शिजते. झटकिनी वांग मस्त मसाल्याचं. आता थोडंसं छान मऊ शिजले ना की भाजी चविष्ट लागते. अशी आपली छान मस्त वांग्याची भाजी शिजून झालेली आहे. कशी वाटली ती शेअर करा, लाईक करा माझ्या चॅनलला.